ही पवार साहेबांची सगळी सगळी क्षमता असताना निव्वळ मानसिकता राक्षसी प्रवृत्तीची. मला पंतप्रधान म्हणायचं, मला हे करायचं, मला साखर इंडस्ट्री सगळी माझ्या पायाखाली ठेवायची, ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमुळे लोकांना शरद पवार भावले ना. म्हणजे मोदी 43%, 17%, सोनिया गांधी, राहुल गांधी 8%, आणि शेवटी शरद पवार दाखवलं 1.5%. 18 तास काम करण्याची क्षमता, प्रचंड दूरदृष्टी, विजनरी, अशा प्रकारचं नेतृत्व भारतात एकच आहे, ते शरद पवार. पवारांच्या कर्तृत्वाबद्दल कोणाचं दुमत नाही देशामध्ये. मी तर अगदी जेव्हा पंतप्रधान मोदी 2014 पंतप्रधान होत होते त्यावेळेस मी आपले आयबीएन लोकमतचे निखिल वागळे होते, प्रसिद्ध होते तर, आणि मी स्वतः होतो, आणि मला त्यांनी विचारला प्रश्न की तुम्ही बारामती लोकसभा मत, मी शिवसेनेचा 7 वर्ष प्रवक्ता होतो, संजय राऊत नंतर केले गेले, आणि त्यांनी विचारलं की बाबा पर्सेंटेज विचारलं जात सांगितलं जात निकाल लागतायत, कल भाजपचा नक्की झाला. पवार साहेबांचं पर्सेंटेज आहे, म्हणजे मोदी 43%, 17%, सोनिया गांधी, राहुल गांधी 8%, आणि शेवटी शरद पवार दाखवलं होतं 1.5%. जाहीर कार्यक्रम, आणि त्यावेळेस मला त्यांनी विचारलं की असं काय एवढं मोठं. मी म्हटलं मी आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या होतील, पण मी आजही सांगतो या देशामध्ये या देशाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, सहकार, शेतकरी, कष्टकरी याच्यामध्ये 18 तास काम करण्याची क्षमता, प्रचंड दूरदृष्टी, विजनरी, अशा प्रकारचं नेतृत्व भारतात एकच आहे, ते शरद पवार आहे, माझं आजही मत आहे. पण दुर्दैवाने त्यांना 1.5% मतं काय, त्याचं कारण आहे की शरद पवारांचं संपूर्ण राजकारण सेल्फ सेंटर्ड आहे. मोदींचं राजकारण, मला ही जी संधी मिळाली राज्य घडवायची गुजरात वगैरे, तुम्ही गुजरातला जरा जाऊन बघा, 80 पोर्ट बनवले आहेत छोटे मोठे, सगळा बिझनेस मुंबई आजूबाजूच्या पोर्टचा आज तिकडे गेलेले. त्यामुळे मोदी जे विचार करतात की मी नाही, माझं काय वाटतं, मी फकीर आहे, पण माझा देश पुढे गेला पाहिजे, माझी राज्य पुढे गेली पाहिजे, माझ्या तरुण पोरांना नवीन संधी मिळाल्या पाहिजे, भारत देश सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असला पाहिजे, त्याची इकॉनॉमी मोठी झाली पाहिजे, हे ध्येय घेऊन देहवेळेपणाने 24 तास काम करणारा माणूस मोदी, म्हणून नियतीने त्यांना साथ दिली. आणि मला पंतप्रधान व्हायचंय ही पवार साहेबांची सगळी सगळी क्षमता असताना निव्वळ मानसिकता राक्षसी प्रवृत्तीची. मला पंतप्रधान म्हणायचं, मला हे करायचं, मला साखर इंडस्ट्री सगळी माझ्या पायाखाली ठेवायची, ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमुळे लोकांना शरद पवार भावले नाही, कोणी बोलायला घाबरते त्यांच्याविरुद्ध.